शेतकरी मित्रांनो, रामराम. मी दीपक आसरंबुंगे, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. कालच्या दिवशी एक व्हॉट्सअपला मेसेज आला होता रेशम ग्रुपला की तुतीवरती गोगलगाई मोठ्या प्रमाणात झाली आहे, शंकी गोगलगाई मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तर याला काय करायला पाहिजे. बऱ्याचशा जणांचं मत होतं की पाला कापून टाकायला पाहिजे किंवा मग अजून काहीतरी. तर त्यासाठी आपण सोप्या पद्धतीमध्ये काही पर्याय करू शकतो ते मी सांगायचा प्रयत्न करतो, नक्कीच करून बघा, फायदाच होईल. गोगलगाई ही खायलाच फक्त वरती येते, नंतर लपायला जमिनीमध्ये जाते, अडचणीत जाते. जर तुम्हाला करता येत असेल, बाजूला पाचडं असेल किंवा मग गवत असेल, ते गवताचे गण जर आपण एक थोडी एका जागेवर टाकली बुडा शेजारी, तर गोगलगाई सगळ्या तिथं जमा होते. एक 5 फुटामध्ये जर एक गंज किंवा मग 10 फुटाच्या आसपास एक गंज करून बघा, तर त्याच्यामध्ये जर जमा होते, त्या जमा झालेले गोगलगाई आपण विचून नष्ट करू शकतो किंवा मग फेकून देऊ शकतो. त्याच्यानंतर अजून पर्याय असा आहे की आपण जे काही पोते जे गोणे असते आपल्याकडं, तर त्या जर भिजवल्या आणि त्या जर झाडाच्या खाली टाकल्या, तर त्या आजूबाजूच्या सगळ्या गोगलगाई त्या आर्द्रतेमुळं आणि त्या अंधार असल्यामुळं त्याच्यामध्ये जमा होत्या, ते तुम्हाला फेकून देता येतं. हे एक सोपा पर्याय आहे. अजून एक पर्याय त्याच्यामध्ये रासायनिक आणि सोप्या पद्धतीमध्ये जास्त खर्च न करता अजून एक करता येईल तुम्हाला, कारण की तसं पाहिलं शंख्य गोगलगाईचं प्रमाण फक्त तुतीलाच प्रादुर्भाव करतं असातला प्रकार नाही आहे, तुमच्या रोपवाटिकेला करतं, त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक पिकाला करतं, त्याच्यानंतर भाजीपाल्याला पण करतं, भरपूर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम भाजीपाल्यालासुद्धा होतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 किलोला 200 ग्रॅम गुळ घ्यायचा, त्याच्यामध्ये ॲक्ट्रा सिजेंटाचा ॲक्ट्रा येतं, त्याच्यामध्ये थायमेक्टोझॉन नावाचं एक घटक आहे, तर ते ॲक्ट्रा 20 ग्रॅम घ्यायचं, फक्त 20 ग्रॅम त्या पिठामध्ये चांगलं घालून घ्यायचं गव्हाच्या, त्यात 200 ग्रॅम गूळ टाकायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण उंदराच्या गोट्या जसे करतो, आपण लहान गोट्या जसं करतो, तशा गोट्या तयार करायच्या, खाली तुतीच्या झाडासाठी सांगतो मी, तुतीच्या किंवा मग भाजीपाल्या झाडासाठी खाली काहीतरी पात्र वगैरे किंवा मग मेन कापड वगैरे ठेवून त्याच्यावरती त्या गोट्या ठेवायच्या, आणि वरतून परत गवत टाकून द्यायचं, थोडं गवत टाकायचं त्या गोट्यावर. तर एक करी जास्तीत जास्त लहान गोट्या जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला 1-2 किलोच्या आसपास त्याला लागेल पीठ लागेल आणि हे सगळं काही लागेल, म्हणजे तरी 1 किलोला 20 ग्रॅम ॲक्ट्रा वापरायचं, जे की सिजंटाचं भेटतं किंवा मग दुसऱ्या कंपनीचं भेटलं असं ते काही अडचण नाही, ते वापरा आणि त्याच्यानंतर त्यात गूळ टाकायचं आणि ते मिक्स करायचं, तर त्या वासाने आणि ते खाण्यासाठी ते गोगलगाई तिथे येते, ते खाती आमिषाने ते मरून जाते. तर हे सोपा पर्याय करायला पाहिजे, फक्त यलशासाठी 1 लाखभर रुपयाचा पाला कापून टाकणं किंवा मग रासायनिक औषध मारणं हे काही बरं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपली जी शेती आहे ही आपलीच प्रयोगशाळा आहे, आपण आपले प्रयोग करायलाच पाहिजे, आणि लहान लहान गोष्टीमधून आपण आपल्या खिशाचा जो काही त्याच्यावर भार पडतो, तसंही पाहिलं तर शेतीमध्ये फार काही काही पिकं वगळता दुसऱ्या पिकामध्ये फार काही तुम्हाला जास्त पैसे मिळते अशातला काही प्रकार नाही आहे. तर नक्कीच हा प्रकार प्रयत्न करून बघा, 100% इलाज आहे तसा, आणि नसलं तर तुम्हाला मग रासायनिक शेती रासायनिक औषध मारायचं तर मारू शकता, त्याची काही अडचण नाही असं काही मी म्हणणार नाही, मारू नका म्हणून, गरज पडली तेही आपल्याला करावंच लागतं, पण प्राथमिक उपचार आणि 100% इलाज तुम्हाला याचा होतो, मी केलेला आहे, तुम्हालाही करता येईल, तर नक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याच्यानंतर काहीच प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आणि जर नवीन शेतकरी असाल तर असेच कमी पैसे लागणारे, म्हणजे आपल्या शेतकऱ्याला त्याचा जास्त भार नाही पडला पाहिजे, असे आपण व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये टाकत असतो आणि सोप्या भाषेत टाकत असतो, मराठी भाषेत टाकत असतो, त्याच्यामुळे एक माझा एक प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, खाली बटन असतं, त्याच्यानंतर एक बेलचं चिन्ह येतं, ते बेलचं चिन्ह जर तुम्ही दाबलं, सबस्क्राईब करायचं, बेलचं चिन्ह दाबायचं, म्हणजे तुम्हाला समोरचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर आपोआप बघायला मिळतील. तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, लाईक केल्यानंतर मलाही कळतं किती जणांना व्हिडिओ आवडला, तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन कल्पना घेऊन शेतीला लागणारा पैसा कसा कमी करता येईल ह्या हिशोबाने. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, राम राम.